वाढवणाऱ्या एमएसईबीला कारण ठोकच पाहिजे, वीज बिल वाढवणाऱ्या एमएसईबीला कार्यालयाला कारण ठोकलंच पाहिजे, अरे फुकटचा पगार घेणाऱ्या एमएसईबी अधिकाऱ्यांचं करायचं काय, अरे फुकटचा पगार घेणाऱ्या एमएसईबी अधिकाऱ्यांचं करायचं काय, सामान्य जनतेवर वीज बिल वाढवणाऱ्या एमएसईबी कार्यालयाचं करायचं काय, अरे या एमएसईबीला टाळं ठोकलंच पाहिजे, अरे या धामणे एमएसईबी कार्याला टाळं ठोकलंच पाहिजे, झालीच पाहिजे, जालूक तालुक्याचे खरोखरात लाईटची सवय झालीच पाहिजे, जीर्ण पोल दुरुस्त करा, जीर्ण पोल दुरुस्त करा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा, सरसकट वीज बिल माफ करा, सरसकट वीज बिल माफ करा, सरसकट वीज बिल माफ करा, दादा वीज आकारणी आज डहाणू एमएसईबी कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्वाखाली आणि महाविकास आघाडीच्या पक्ष घटक पक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा हे ठिय आंदोलन आहे, खरं म्हणजे कारण गेल्या अनेक वर्षापासून ह्या मीटरच्या म्हणजे वाढीव वीज बिल जे आहे ह्या वीज बिलामुळे संपूर्ण जनता ही त्रस्त झालेली आहे. साधारणतः डहाणू तालुका हा बहुल आदिवासी तालुका आहे आणि काही झोपडे आहेत, या झोपड्यांमध्ये पण दोन तीन बल्ब लागलेले आहेत, परंतु बिल हे 1 लाख 1.5 लाखाच्या वरती बिल येतात. हा वाढीव वीज बिलाचा प्रश्न हा नागपूर अधिवेशनमध्ये सुद्धा हा विषय आला होता आणि त्यावेळेस महोदयांनी सुद्धा उत्तर दिलं होतं की अशा प्रकारची जर बिलं असतील नक्कीच त्याची तपासणी केली जाईल आणि वीज बिल कमी करून दिली जाईल. परंतु अजूनही असं बिलं हे नागरिक घेऊन येत असताना इथले जे अधिकारी आहेत हे उडवाडवीची उत्तरं देऊन आणि त्याच्यावर दादागिरीची भाषा करून त्यांना इथून हाकलून लावतात, म्हणे वीज बिल तुम्हाला भरावंच लागेल आणि नाही भरलं तर तुमचं वीज कनेक्शन कट केलं जाईल आणि मीटर काढून आणलं जाईल, अशा प्रकारचं संपूर्ण ह्या गावामध्ये संपूर्ण ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून अनेक वेळा एक लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा मी सुद्धा त्यांना विनंती केली, परंतु एका लोकप्रतिनिधीला पण फाट्यावर मारून या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची सर्व अन्याय हा लोकांवर सुरू केलेला आहे आणि म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आज या डहाणू एमएसईबी कार्यालयावर ठिय्या आंदोलन आम्ही दिलेलं आहे. सर्व लोक वीज बिल हे घेऊन आलेले आहेत, 1.5 लाखाच्या वरती बिल वीज बिल आहे, 1 लाखाच्या वरती हे सर्व वीज बिल घेऊन आले आहेत. आम्ही असा निश्चय केलेला आहे का ही वीज बिलं इथल्या इथे आम्हाला कमी करून दिली पाहिजेत किंवा काही कमी करण्याच्या समजा परिस्थितीमध्ये नसतील तर त्याचे हप्ते करून दिले पाहिजेत आणि तेही कमी रकमेचे करून दिले पाहिजेत, जेणेकरून हा नागरिक ती वीज बिल भरू शकतो, अशा प्रकारचे मुद्दे आहेत. तुम्हाला आपल्यासोबत इथे एक लाईट मीटर दिसत आहे, हे बघा हे तुम्हाला मी दाखवतो. हा मीटर आहे, हा मीटर त्या ग्रामस्थाच्या म्हणजे त्या लाभार्थ्याच्या घरी हा मीटर न लावता त्याला वीज कनेक्शन न देता हे कोर्टाची नोटीस त्यांना दिली गेलेली आहे की ह्याचं वीज बिल हे भरलं पाहिजे. म्हणजे हा विषय सभागृहात पण आला होता की मीटर न लावता वीज बिलं आलेले आहेत, हा तुमच्यासमोर आज हे प्रत्यक्ष उदाहरण तुमच्यासमोर दाखवतो. हा ह्या कोणाचा त्याला कोणा कोणाला दिलेला आहे, काय नाव तुझं, कुठं राहतो, गंजाड गंजाड येथे गणेशबाग गुजरपाडामध्ये हे गवळी राहतात, त्यांचा हा मीटर त्यांना वीज बिल न देता मीटर न लावता त्यांना कोर्टाची नोटीस सुद्धा आलेली आहे की तुम्ही वीज बिल भरले. असा हा जो दलतन कारभार हा ज्या एमएसईबीच्या कार्यालयाच्या चाललेला आहे ह्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे, म्हणून हा ठिय्या आंदोलन आज डहाणू एमएसईबी कार्यालयावर आम्ही आयोजित केलेला आहे.
आणि आम्ही निश्चय केलेला आहे का जोपर्यंत आमच्या मागण्या या नागरिकांच्या मागण्या सुटत नाही, म्हणजे तो ग्रामीण भाग असो किंवा नगरपालिका असो शहरी भाग असो, शहरी भागातली लोकसुद्धा ह्या वीज बिलाला खूप त्रस्त आहेत, त्यांना सुद्धा अवाढव्य बिल दिलं जातं. आणि म्हणून ह्या भागाचा एक आमदार एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की लोकांचे प्रश्न सुटल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही.